अगस्ती महाराज की जय। नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय मधुभाऊ नवले साहेब, त्याचबरोबर कॉम्रेड अजितजी नवले साहेब, आमच्या मातोश्री सुनीताताई भांगरे, त्याचबरोबर कॉम्रेड लक्ष्मणजी नवले साहेब, शिवाजी नेहे साहेब, सुरेशजी गडाख साहेब, विजय देशमुख साहेब, प्रकाशजी मालुसगर साहेब, गुलाबरावजी शेवाळे साहेब, कैलासजी शेळके साहेब, त्याचबरोबर संतोषजी मुर्तडक, मारुतीजी शेंगाळ सर, सुरेशजी खांडगे सर, विनोदजी हांडे, कॉम्रेड एकनाथजी मेंगाळ, कॉम्रेड नामदेवजी भांगरे, आदरणीय दिलीपजी मंडलिक साहेब, बाळासाहेबजी ताजने साहेब, आमच्या वडिलांचे जुने सहकारी आमचे कारभारी दादा आवारी असतील, त्याचबरोबर आमचे कोलाट मामा असतील तिथं उपस्थित, महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझे तरुण मित्रांनो, खरं तर 2 दिवसांपूर्वी अर्ज भरल्यानंतर आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र बसून ज्येष्ठांनी ठरवलं का पाडव्याच्या दिवशी आपल्याला तालुक्यात वेगवेगळ्या देवस्थानांना जाऊन नारळ वाढायचा कार्यक्रम हा घ्यायचा आहे. सकाळी 7 वाजेपासून आम्ही अमृतेश्वरपासून सुरुवात केली, त्यानंतर कोतुळेश्वरला नारळ वाढवला, त्यानंतर बेलापूर असेल ब्राह्मणवाडा, त्यानंतर अकलापूर बाळेश्वर आणि आत्ता आपण इथं अगस्ती ऋषींच्या प्रणांगणामध्ये ही सभा घेतोय. खरं तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, जुलै 19 ज्या वेळेस पवार साहेबांची सभा अकोल्यामध्ये डॉक्टर साहेब झाली त्या सभेला आपण सर्वच जण होतो भाऊ, एक उत्स्फूर्त प्रतिसाद त्यानंतर या तालुक्यामध्ये सुरुवात झाली आणि महाविकास आघाडीला कौल द्यायचा हे जनतेने ठरवलं होतं. त्यानंतर टेम्पो वाढत गेला, ज्या दिवशी आपण उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी ह्या सर्व नेते मंडळींची एक वज्रमूठ बघून समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली. खरं तर विजय देशमुख साहेबांनी उल्लेख केला का अलीकडं भाषणं वेगळी व्हायला लागलेत. विजय साहेब, मी सकाळीच बोललो, जे काय बोलायचं ते बोला. त्या दिवशी मी माझ्या भाषणामध्ये देखील जो उल्लेख केला आहे का शेअरमधून, या जगामध्ये जितके काही जुल्म असतील मी सहन करायला तयार आहे, परंतु आमच्या मातोश्रींवर, माझ्या मातोश्रींवर जो तुम्ही बोलला तर मी ते सहन करून घेणार नाही. आज तुम्हाला व्यक्तिगत बोलायची वेळ येते आहे, जरूर बोला, परंतु त्या जनतेला देखील माहिती आहे का येणाऱ्या काळात होणार काय. काल परवा मला फोन आला, कालची सभा झाल्यानंतर मला फोन आला असे साहेब, आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली का आम्ही 20 दिवस फक्त आपल्याला संयम बाळगायचं आहे, 20 दिवस शांत बसायचं आहे, 20 दिवस फक्त समोरच्यांचं ऐकून घ्यायचं आहे, कारण की आपल्या जनतेचं सगळं ठरलेलं आहे. आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ज्यावेळेस मी या तालुक्याचं व्हिजन मांडतो, अनेकांना प्रश्न पडतो की ह्या यांना कसं मांडतात आणि आम्ही का नाही मांडलं. आता अलीकडं ते म्हणायला लागले आम्हाला एज्युकेशनल हब बनवायचे, जसे आपण धोरणं मांडतोय तसे त्यांना आता धोरणं करू पाहत आहेत, परंतु त्यांनी पातळी सोडलेली आहे, आपल्याला संयम बाळगवायचा आहे. आणि तरुणांना, जास्त करून मी तरुणांना सांगतो, मी ठरवलं 20 तारखेपर्यंत डोक्यावर बर्फ ठेवायचा, शब्द घसरून द्यायचा नाही. तुम्ही देखील टीका करताना आपल्याला आपली मर्यादा ओलवण्याची नाही आहे, शांततेत आपल्याला ही निवडणूक पार करायची आहे. समोरचे लोक अपेक्षा करत आहेत कुठंतरी हे चुकतील, परंतु आपली नीतिमत्ता स्वच्छ आहे. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणायचं आहे हे जनतेने ठरवलं. आज आपण बघतो महायुती सरकार गेल्या 2.5 वर्षांपासून आदिवासांच्या विरोधात धोरणं घेतात, दलितांच्या विरोधात धोरणं घेतात, बहुजन समाजाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे आदिवासांच्या याच्यासाठी का धनगरांना आदिवासांमध्ये आरक्षण द्यायचं, जे बजेटचे 9% पैसे आदिवासांसाठी आरक्षित आहे ते पैसे दुसऱ्या हेडखाली वापरायचे, दलितांच्या याच्यासाठी का संविधान बदलायची भाषा ते आज करतायत, आणि बहुजन समाजाच्या याच्यासाठी का ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणामध्ये उभा राहिला त्याच्यामध्ये देखील यांनी तिथं भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळं मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण समर
संपूर्ण महाराष्ट्र आता सज्ज झालाय लढाई करायला. यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. पुन्हा आपल्याला ते शेतकऱ्यांचे दिवस बघायचे आहेत का ज्यावेळेस शेतकरी अडचणीत येतो. उद्धव साहेबांनी जशी सरसगट कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी आपल्याला येणाऱ्या काळात शेतकऱ्याला करावीच लागेल, तरच हा शेतकरी जिवंत आहे. आज दुधाच्या बाबतीत जर बोलायला गेलो, दुधाचे अनुदान अजूनही पूर्ण झाले नाही. अहो द्याला सरसगट दुधाला आमदा भाव, परंतु त्यांना द्यायचा नाही. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांवर आपण बोलणार आहोत, परंतु मी आपल्या सर्वांना आज नारळवाडावच्या या कार्यक्रमानिमित्त एवढंच एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या वडिलांबद्दल उल्लेख केला, माझ्या वडिलांचे इथं मित्र आलेत, सगळेजण मला वडील गेल्यानंतर आधार द्यायला उपस्थित होते. तू काळजी करू नको, मला माझ्या आईला त्यांनी सावरलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जो काय भांगरे कुटुंबाचा वारसा आहे, परंपरा आहे, समाजसेवाचा तो चालू ठेवा. नक्कीच आपल्या नशिबात जर सुखाचे दिवस असतील तर ते येतील. आज योगायोगाने आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून, थोरात साहेबांच्या माध्यमातून मला ही संधी मिळतीये. मी तुम्हाला एवढंच एक गोष्ट सांगू इच्छितो, उतणार नाही, मातणार नाही आणि घेतलेला वसा कधी टाकणार नाही. हा शब्द देतो भांगरे कुटुंबाच्या वारसाच्या, जी काय परंपरा भांगरे कुटुंब घेऊन आलेलं आहे त्याला कधी तडा जाऊन देणार नाही. जी परंपरा या अकोला तालुक्याची आहे, या अकोला तालुक्याला कधी गद्दारी सहन होत नाही. इथं या ज्येष्ठांच्या साक्षीने सांगतो, यांनी जे माझ्या पाठीमागं बळ उभं केलंय, यांनाही कधी मान खाली घालायला लावणार नाही असं काम. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगतो, आपल्याला संधी मिळणार आहे, महाविकास आघाडीचं सरकारच येणार आहे आणि 5 वर्षात इतकं चांगलं काम करू. हे ज्येष्ठ मंडळी इथं सर्वजण उपस्थित आहे, यांच्या मदतीने हा अकोला तालुका महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर 1 कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करू. आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, पुढील 19 दिवस आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करायचंय. आपल्याला प्रत्येकाला घरोघरी पोहोचायचंय. तुतारी फुंकणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. अनुक्रमांक देखील आपल्याला एकच मिळणार आहे, त्यामुळं ती खात्री नाही. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी या चिन्हापुढं, तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या या चिन्हापुढं बटन दाबून तुतारी फुंकूया आणि 23 तारखेला विजयाचा गुलाल घेऊन याच ठिकाणी आपण सभा करायला येऊ हा निर्धार करू. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो, पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद. खरं तर 29 तारखेला अर्ज भरल्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं का पाडव्याच्या दिवशी आपण सगळ्या देवस्थानांना जाऊन नारळ वाढवायचा कार्यक्रम करायचा आणि तो आज आम्ही करत आहोत. त्यानंतर आम्ही टाकरी आणि केळेश्वरला जाणार आहोत आणि उद्या भाऊबीज आहे, परवा अर्ज माघारीचा दिवस आहे आणि अनेक इच्छुक ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता ते महाविकास आघाडीसोबत यायला इच्छुक आहेत आणि तेही देखील येत्या 4 तारखेला पाठिंबा आम्हाला दर्शवतील. 5 तारखेपासून आमची निवडणुकीची प्रक्रिया, जी काही सभा असतील त्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. माझी लढत ही महायुतीसोबत आहे. महायुती सरकारने जे शेतकऱ्यांना अडचणीत आणलं, आज जे तरुण वैतागलेत ज्यांच्या हाताला रोजगार नाही आहे त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे, त्यामुळे आमची लढाई थेट ही महायुतीसोबत आहे. कसं ज्यावेळेस समोरच्या माणसाला पराभव दिसू लागतो त्यावेळेस समोरचे लोक पातळी सोडतात आणि कसं असतं, जो व्यक्ती स्वतःच्या आईवडिलांना चांगली वागणूक देत नाही त्याला असं वाटतं का सगळेजण त्याच पद्धतीची वागणूक त्यांच्या आईवडिलांना देत असतील, म्हणून हे चुकीचं आहे. ह्या अकोला तालुक्याची ही परंपरा नाही आहे, चुकीची परंपरा या तालुक्यामध्ये लागू पाहत आहेत. परंतु मी ठरवलेलं आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, ज्येष्ठ लोकांनी ठरवलेलं आहे, फक्त 20 दिवस आपल्याला समोरच्यांचे भाषण ऐकून घ्यायचे आहेत आणि ह्या अकोला तालुक्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तालुक्याला देतो. मुळात जालिंदर वाकचोर यांची मी जुने भाषणं ऐकलेत. नगरपंचायतच्या वेळेस त्यांनी ह्याच आमदारावर अशा प्रकारच्या टीका केलेल्या आहेत की आत्ताचे भाषणं आणि तेव्हाचे भाषणं जर ऐकलं तर आपण समजू शकत नाही हाच माणूस आहे काय. आणि त्यांनी विशेष करून बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काहीच कारण नाही, बहुजन समाज आणि आदिवासी समाज हा गुण्यागोविंदांनी नादत आहे. तिकडे जाऊन ते म्हणाले की खालची गड्याला खालच्या लोकांनी घेरलं आहे, म्हणजे हे खालचे लोक कोण? उद्या जालिंदर वाकचोरे तुम्हाला ह्याच खालच्या भागातून ZP ला उभं राहायचं आहे आणि तुम्हाला परत ह्याच खालच्या लोकांकडे मतं मागायचे, एवढं तुम्ही लक्षात असू द्या. प्रथमतः आम्ही त्या सर्व गोष्टींचा निषेध करतो. बहुजन समाजाला आपण नेमकी काय समजताय, तर आपल्याला नेमकी बहुजन समाजाबद्दल आपलं मत काय आहे, खरंच तालुक्यात जातीयवाद चालू झाला आहे का, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे.